स्टार 24 फास्ट न्यूजच्या जागर स्त्री शक्तीचा सन्मान कर्तृत्वाच्या या उपक्रमात आज आपण भेटणार आहोत प्रसिद्ध कोरिओग्राफर प्रियंका गायकर यांना. ग्रँड गरबा वर्कशॉप धूमधडाक्यात साजरा झाला. यासाठी उपस्थित होत्या त्या मिसेस ग्लोबल युनिव्हर्सल डॉक्टर पूनम बिरारी. मी सुरेश चव्हाण, स्टार 24 फास्ट न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आज जर बघितलं तर आपण आलेलो आहोत कॉलेज रोड या ठिकाणी. जसं की आपण एक वर्कशॉप अटेंड केलेला होता, प्रियंका गायकर ही जी काही गरबा आणि डान्स अकॅडमीच्या माध्यमातून सगळं ते तिने आजचा जो इव्हेंट उभा केलेला आहे, तर या संदर्भाने आज जर बघितलं तर कॉम्पिटिशन देखील आहे, खूप उत्साह आहे. आपण तिच्याकडनं अधिक माहिती जाणून घेऊया, काय सांगशील? नमस्कार. आज आम्ही 2 ऑक्टोबर 2022 जो इव्हेंट ऑर्गनाईज केला होता त्याच्यासाठी खूप छान रिस्पॉन्स नाशिककरांनी दिला आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करतो आहे. सगळे नाशिककरांनी वर्कशॉपसाठीही खूप छान रिस्पॉन्स दिला आणि स्टार 24/7 पण आम्हाला खूप कॉपरेट केला त्याच्याबद्दल धन्यवाद सर. आज इथे जमलेले सगळे प्रेक्षक वर्ग आहे, प्रेक्षकवर्गांसोबत खेळणारे आमचे कपल्सही इथे आले आहेत ज्याच्यासाठी वेगवेगळे कॉस्च्युम्स घालून तेही रेडी झाले आहेत गरबा आणि दांडिया खेळण्यासाठी. आणि आता खूप सारी धमाल येते आणि आम्ही खूप सारे कॉम्पिटिशन ठेवले. आता लवकरच आमचे गेस्ट येतील. सर देखील आहेत, त्यांच्याकडनं देखील प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर 2 मिनिट काय सांगाल, आज प्रियंकाने जर बघितलं तर हा सगळा जो महिलांसाठी छान पद्धतीने तिने प्लॅनिंग केलेलं आहे, तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली मी आधी प्रियाचं इथे स्वागत करतो. तिने आमच्या क्लबला जॉईन करून जो एक छान उपक्रम सुरू केला आहे. रोज सकाळी डान्सेसचे प्रोग्राम असतात, रोज सकाळी डान्सेसचे क्लासेस असतात. त्याच्यामध्ये सालसा आहे, झुंबा आहे, योगा आहेत, बाकीचे क्लासेस आहेत. आमच्याकडे आता संगीताबरोबर आता डान्सेसचाही हे इन्व्हॉल्वमेंट झाल्यामुळे आमच्याकडे खूप लेडीज आणि खूप मुली पण आणि मोठ्या स्त्रिया पण इथे भाग घेतात आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे. आणि लेजंड्स कराओके क्लबने आता एक नवीन पाऊल उचललं आहे ह्याच्यामध्ये. उत्तर महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा क्लब संगीतामध्ये असलेला, आज परत आता नृत्यामध्येही त्यांनी भाग सुरू केला आहे आणि याचा सगळ्या नाशिककरांना खूप फायदा होईल. यंग मुलींना, आणखीन वयस्कर मुल लेडीज आहेत त्यांनाही खूप फायदा होणार आहे. थँक्यू. खरं तरी सुरुवात आहे आणि सुरुवात एवढी धम्माल होते म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने ते सगळे रममान झालेले ह्याच्यामध्ये. जे पार्टनर देखील आहेत त्यांच्याशी देखील आपण संवाद साधूया की हे पहिलंच पाऊल आणि हे पहिलंच पाऊल म्हटल्यानंतर देखील एवढ्या छान पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो आहे, सगळेजण धमाल मस्ती करतायत. योगेशजी 2 मिनिटं इकडे आहेत, तुमच्याकडनं आम्ही जाणून घेणार आहोत, काय सांगाल? सर शो तर व्यवस्थित चाललं आहे. आमचं पहिलंच वर्ष आहे इव्हेंट करण्याचं, त्याच्यात पहिला शो आणि पब्लिकचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे. त्याच्याबद्दल मी सगळ्या गरबाप्रेमींचे हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवादही देतो की आमच्या पहिल्या शोला तुम्ही एवढं धडधडून प्रेम दिलं, त्याबद्दल मी त्यांचे आभारी. नक्कीच, मी तर म्हणेल हा ट्रेलर आहे आणि ट्रेलर जर एवढा धमाल आहे तर चित्रपट कसा असेल, म्हणजे नक्कीच पुढचा जो इव्हेंट असेल पुढच्या वर्षी जर बघितला तर अतिशय धूमधडाक्याने याच्या दुपटीने जर बघितलं तर आपल्याला संख्या बघायला मिळणार आहे. खूप खूप शुभेच्छा देतो आणि ही धमाल आपण पुढे कंटिन्यू करूया. थँक्यू सो मच. त्या वेळातच येत आहे आणि आम्ही खूप सारे कॉम्पिटिशन्स ठेवले, बेस्ट डान्स आहे, बेस्ट कपल आहे. मॅम खरं तर प्रियाने पहिल्यांदाच ह्या प्रोग्रामचं आयोजन केलेलं आहे आणि आपण बघू शकतो प्रतिसाद देखील खूप छान पद्धतीने लाभतो आहे आणि त्याच्यामध्ये दुग्ध शर्कर आयोग असा आहे की तुमची उपस्थिती लाभली, काय सांगाल तुम्ही? मी मिसेस पूनम उमेश बिरारी, योग पंडित, तसेच मिसेस ग्लोबल युनिव्हर्सल क्वीन 2020. प्रियांकाचा मी बरेच कार्यक्रम तिथे अटेंड केले पण ते छोट्या प्रमाणात होते, पण तिने आज तिच्या स्वतःच्या हिमतीवरती खूप छान एवढी संख्या जी काही गोळा केली आहे ती तिने स्वतःच्या हिमतीवर केली, हे मला फार प्राऊड फील होतं की एवढ्या कमी वयात तिने केलं आहे. आणि मला असं वाटतं की तिने असंच पुढे उत्तरोत्तर प्रगती करत राहावं, त्यासाठी मला तिचे बेस्ट विशेस दे तिला मी देते. नक्कीच मॅम, खरं तर आपण सगळ्यांनी तिला सहकार्य करायला हवं. शुभेच्छा तर सगळ्या स्तरातून मिळत असतात पण ज्या ज्या वेळेस अशा पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं, कानडे सर असतील, तुम्ही असाल, अजून त्यांचे सहकारी आहेत, सगळ्यांचं सहकार्य तिला लाभत असतं आणि तेवढ्याच उत्स्फूर्तपणे जर बघितलं तर बाकीचे सगळे लोक तिला सहकार्य करतात, हे फार विशेष आहे आणि छान पद्धतीनं असतात सगळेजणं. म्हणजे आज जर एवढी गर्दी दिसते तर पुढच्या वेळेस नक्कीच त्याच्यापेक्षा आपण दुप्पट असेल किंवा तीनपट गर्दी असेल एवढं म्हणायला हरकत नाही. आपल्याबरोबर बघितलं तर अजून एक मॅडम आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊन काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी सुवर्ण पाळदे. ॲक्च्युली कराओके क्लबमध्ये आल्यापासून मला खूप सारे ॲक्टिव्हिटीज करायला मिळत आहेत, त्यामुळे मी खूप आभारी आहे सगळ्यांची की प्रिया मॅडम
नितीन सरांनी मला जो ॲक्च्युली अपॉर्च्युनिटी दिली यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते. थँक्यू पी एम मॅम, थँक्यू सर, थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. आता परत धमाल करण्याची वेळ झालेली आहे, मॅडम पण आलेल्या आहेत, म्हटल्यानंतर आता परत एकदा धमाल झालीच पाहिजे. थँक्यू सो मच. मी लिजंड्स करोगे क्लबतर्फे डॉक्टर नितीन कानडे आणि प्रिया लाईफस्टाईल फिटनेस आणि फिटनेस स्टुडिओ आमच्या सगळ्यांतर्फे आम्ही पूनम बिराडेचे इथे हार्दिक अभिनंदन करतो. आजच्या या प्रोग्रामला ॲक्च्युली आमच्या क्लबमध्ये दरवर्षी आम्ही यांचा प्रोग्राम करतो. दरवेळेस कोणी ना कोणी सेलिब्रिटी आमच्याबरोबर असते आणि आज प्रियाने इथे हा जो एक मोठा प्रोग्राम घडवून आणला आहे हा लेजंड्स करंट क्लबमधला आणि लाईफस्टाईल फिटनेस आणि स्टुडिओमधला हा पहिलाच मोठा प्रोग्राम आहे ज्याला इथे मोठं व्यासपीठ मिळालेलं आहे आणि तिचे सगळे स्टुडंट्स इथे आले आहेत, तिचे सगळे चाहते इथे आलेले आहेत. थँक्यू व्हेरी मच प्रिया. गायकर सरांनी पण आम्ही जाईल काढला आहे त्यांच्या बिझी ग्रँडच्या ह्याच्यातून, ते पण इथे आले, त्यांचे आम्ही स्वागत करतो. प्रिया आज हा मोठा प्रोग्राम करण्यासाठी ज्यांनी मला सहा मदत केली आहे, माझ्या बॅक टीम आणि आमचे योगेश सर, खूप खूप धन्यवाद. सकाळपासून 2 दिवसापासून खूप मेहनत करत आहे, त्यांचे 9 दिवस उपास असून विदाऊट चप्पल असताना ते फरशीवरती चालत आहे उन्हाचं, तर त्यांच्यासाठी थँक्यू, तुम्ही एवढी मेहनत करतो त्यांच्यासाठी. आणि माझे क्लास असताना त्यांचे मनापासून आभार की त्यांनी आम्हाला खूप कोऑपरेट केलं डेकोरेशनसाठी, जेव्हा मी बोलवलं तेव्हा ते अवेलेबल झाले. आणि हा क्लब मला नितीन सरांनी अवेलेबल करून दिला डान्ससाठी, त्याच्यासाठी मी सरांचे पण खूप अभिनंदन करते सर, आणि थँक्यू सो मच. रिअली मॅम मला खूप कोऑपरेट केला आहे आजपर्यंत, तर त्याच्यासाठी मॅमचे पण थँक्यू. आणि आजचे गेस्ट पूनम मॅम, त्यांना तर मनापासून धन्यवाद. माझ्या फर्स्ट शोसाठी त्यांनी खूप वेळ काढून, त्यांचं जे शेड्यूल आहे त्याच्यातून त्यांनी वेळ काढला आहे माझ्यासाठी, त्याच्याबद्दल थँक्यू. आणि माझ्या काका जे काकाश्री, मी खूप वर्षानंतर त्यांना बघितलं आणि त्याचा मला आनंद अजून पण आहे की ते माझे काका आहे, सो अभिमान पण येतो त्याबद्दल. तुमचं पण वेलकम सर, आणि थँक्यू आज माझ्यासाठी तुम्ही टाईम काढला त्याच्यासाठी, थँक्यू. गायकर सरांबद्दल एक शब्द बोलतो, आमची जरी दोन्ही मैत्री असली तरी त्यांना इथे स्पेशल बोलण्याचं एक खास काम, जे की त्यांना एक महिन्यापूर्वी राष्ट्रपती पुरस्कार पोलीस डिपार्टमेंटचा मिळालेला आहे, त्याबद्दल त्यांचं आम्ही अभिनंदन करतो उत्कृष्ट कामगिरीबद्दल. ते इथे सेंट्रल क्राईम ब्रांचला असतात, तसंच पूनमही आमच्याकडे पहिल्यांदाच आलेली आहे, तिथे पुन्हा एकदा अभिनंदन. आणि आपण आता पुढच्या प्रोग्रामकडे वळूया. आत्ताच्या आपल्याबरोबर काही पॅरेंट्स देखील आहेत, कारण लहान मुलांनी देखील चिमुकल्याने देखील तो सहभाग नोंदवलेला याच्यामध्ये, आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय सांगा सर? नमस्कार, मी गौरव हरिदास, माझी मुलगी आहे गंधाली हरिदास, वय वर्ष 10, ही कर्णबधीर असून गेली 5 वर्ष प्रियंकाताई तिला डान्स शिकवते. ती ज्या ज्या इव्हेंटला जाते तिथे तिला फर्स्ट प्राईज मिळतं. प्रियंकाताईचा आम्हाला एवढा सपोर्ट आहे, ती अगदी 4 वर्षाची होती त्यावेळेसपासून प्रियंकाताई तिच्याशी पर्सनली येऊन घरी आम्हाला डान्स शिकवत होते. आज ती प्रत्येक ठिकाणी इव्हेंट्स करते, तिला ऐकायला बोलायला येत नाही, बीट समजत नाही, पण ताई जे तिला शिकवते त्या पद्धतीने ती नाचते आणि जिथे जाते तिथे तिला फर्स्ट प्राईज मिळतं. प्रियंकाताई आणि आमच्या लाईफस्टाईल डान्स ग्रुपचे मी मनापासून धन्यवाद देतो की आम्हाला असे गुरु मिळाले. आणि मी अजूनही समाजातील इतर लोकांनाही विनंती करतो की तुम्ही देखील तुमच्या मुलांना कमी समजू नका, त्यांना अशा गोष्टींमध्ये पार्टिसिपेट करा आणि त्यांना नक्कीच पुढे जाण्याचं प्रोत्साहन द्या. प्रियंका ताईचे आणि स्टार न्यूजचे मी परत एकदा धन्यवाद देतो. धन्यवाद ताई.